माझ्या मामाचे पत्र हरवले, आम्हाला नाही सापडले, असा लहानपणी खेळायचा एक खेळ होता। खरे तर आताच्या या आधुनिक युगात हे मामाचे पत्र कायमचेच हरवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, परंतु या गोष्टीला अपवाद ठरवलंय ते एका आजोबाने। त्यांनी चक्क आपल्या उभ्या आयुष्यात आज तागायत पत्रांचा हा सिलसिला सुरूच ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर 41,000 अधिक पत्र पाठवून अभिनंदनास पात्र असलेल्या व्यक्तींना शाबासकीची थाप व मायेचा आशीर्वाद दिलाय। महाराष्ट्रात पत्रमित्र म्हणून परिचित असलेले पारोळा येथील सेवानिवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांनी नोकरीच्या काळापासूनच हा पत्रव्यवहाराचा आगळा वेगळा छंद जोपासलाय। या छंदामुळे त्यांनी महाराष्ट्राभरातून नव्हेच महाराष्ट्राबाहेरील लोकांशी देखील एक प्रेमाचे नाते जुळवून घेतले आहे। 70 ओलांडलेले हे भावसार आजोबा आजही चिरतरुण म्हणून ओळखले जातात। त्यांची शरीरयष्टी सडपातळ असली तरी मन मात्र त्यांच्या आत्मविश्वासाने भरदास्त आहे। सेकंदाचा हिशोब ठेवणारे आजोबा केलेला निर्धार तडीस लावल्याशिवाय विश्रांती घेत नाहीत। साने गुरुजींना आदर्श ठेवून त्यांचे हे सामाजिक कार्य सुरूच आहे। त्यांच्या शिक्षकी पेशाची दखल घेऊन दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तसेच अनेक छोटे मोठे पुरस्कार त्यांना आजतागायत प्राप्त झाले। त्यांची दिनचर्या म्हणजे सकाळी लवकर उठून वर्तमानपत्र वाचन करणे, वर्तमानपत्रात छापून आलेल्या विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांना अभिनंदनपर पत्र लिहिण्यास सुरुवात करणे, पत्र लिहून झाल्यावर त्याला त्याच दिवशी पोस्ट देखील करणे, कोणत्याही उत्तराची अपेक्षा न करता आजोबा अगदी मनोभावे त्यांचा हा नित्यनियम उपक्रम करत आहेत। आजोबा म्हणतात, आपण समाजाचे देणे लागतो आणि त्यामुळे आपल्याने होईल तेवढे चांगले कार्य समाजासाठी करत राहावे। त्यानुसार आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून स्वखर्चाने बक्षीस देऊन त्यांचा आत्मविश्वास उंचवण्याचे कार्य देखील ते करत आहेत। वेळेचे काटेकोरपणे पालन करून अगदी घरातल्या लहानांतून लहान सदस्यांना देखील वेळ देत असतात। त्यांच्या या सामाजिक कार्यात त्यांचे कुटुंबीय आनंदित असून त्यांना सहकार्य देखील करत असतात। जे वेळेवर त्यांना लागत असतं ते आम्ही काम करू शकतो, वेळ पाळली जाते, त्यांचं व्यवहार शिस्त याला आम्ही प्रयत्न करतो बा सांभाळण्याचा, पण काही वेळा राहून जातो बा, त्याच्यामुळे मग करते जसं जमलं तसं वेळ सांभाळून। बाबाजी 1976 पत्र लेखनाचा जो छंद आहे त्यांना, तर हा छंद जो अतिशय नित्यनेमानं ते जोपासत आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचं फार मोठं असं सातत्य आहे आणि ते सातत्य ते सर्वांना आवडतं। आणि एक त्यांनी या पत्रलेखनामधनं संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर काही गोतावळा निर्माण केलेला आहे, तो एक अतिशय प्रचंड आहे, अफाट आहे। आणि आज मला खरंच आनंद वाटतो की जेव्हाही मी कुठं बाहेर समाजात कुठल्याही गावाला गेलो तर फक्त बाबांचं नाव सांगितलं, वडिलांचं नाव सांगितलं तर एक दोन लोक त्यांच्या ओळखीचे भेटतात आणि जर त्यांना कळलं की मी सदानंद भावसार यांचा मुलगा आहे तर मग त्यांच्या माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो आणि ते रिस्पेक्टफुली बोलू लागतात आणि अतिशय आपुलकीनं अतिशय प्रेमानं ते बोलत असतात की तुमच्या वडिलांचं कार्य इतकं अफाट आहे असं आहे। आणि तेव्हा खरंच मन जे आहे ते अभिमानाने भरून येतं की इतक्या वर्षांपासून सातत्यानं महाराष्ट्रभर पत्रलेखनामधनं तो जो सद्भाव पेरत आहेत, ती आपुलकी पेरत आहेत, जे प्रेम पेरत आहेत आणि ते प्रेम आम्हाला समाजाकडून त्याच मार्गानं परत मिळालं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान असतील, आपुलकीचे दोन गोड शब्द असतील, तर ती आम्हाला फार महत्त्वाची वाटते। आणि खरं तर आमच्या घराच्या सातबाऱ्यावर जमीन जरी कमी असली तरी बाबांनी जोडलेली असंख्य माणसं आमच्या सातबाऱ्यावर आहेत। आपल्या घराच्या बाहेर किती चपला आहेत यावरून आपल्या घराची, आपल्या व्यक्तिमत्वाची, आपली श्रीमंती मोजली जात असते। त्यामुळे पैशाने जरी नसलो तरी असंख्य अशी लाख मोलाची श्रीमंत माणसं त्यांच्यामुळे आम्हाला मिळाली। या घराला असंख्य मोठ्या लोकांचे पाय लाभले, या घरामध्ये असंख्य मोठ्या लोकांचं अक्षर जे आहे ते आमच्या संग्रही आहे आणि हा ठेवा आयुष्यभर मी जपून ठेवेन। याबद्दल म्हणजे लग्न झालं, मी आल्यावर मला कळलं का म्हणजे वकृत्व स्पर्धा वगैरे बाबा घेतात, मग म्हणजे वैयक्तिक कार्यक्रम कसे असतात ते मला माहीत नव्हतं, मी तर आल्यावर ते कळलं की असे कार्यक्रम घेता येऊ शकतात तो आपल्याला। बाबांचे ते स्पर्धा वगैरे घेतात ना ते खूप आवडतात मला। आणि म्हणजे जे विद्यार्थी असतात शेतकरी कुटुंबातून येतात त्यांना एक
त्यांना प्रोत्साहन देणारा कोणी नसतं. त्यांच्या आई वडील एवढे शिकलेले नसतात. मग कुठंतरी त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्यासाठी जे कार्य करतायत ते खूप चांगलं आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेला मग ते त्यांचं सर्व नीटनेटकं असतं ना, फायलिंग करणं वगैरे, विद्यार्थ्यांची नोंदणी करणं, त्या कामात मदत करतो आम्ही. घरी बाबा सकाळी जो करतात सव्वा पाच वाजता सुटतात, नंतर पुणे सहाला चहा घेतात, नंतर साडेनऊला नाश्ता, साडेबाराला जेवण, संध्याकाळी चारला चहा घेतात ना, साडेसहाला जेवण. याच्यात बदल नसतो. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचं व्यक्तिविशेष या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आज प्रत्येक जण धावतोय स्वतःसाठी, कुटुंबासाठी, पायाला विक्री बांधून धावतोय. समाजातील घटक सोडून फक्त आपलंच कुटुंबापुरतो विचार करत हा माणूस जगतोय. जगामध्ये कोणाच्या सुखाला, कोणाच्या दुःखाला, कधी सुखात सवाशाची थाप तर दुःखात सांत्वनपर दोन शब्द द्यायला कुणालाही वेळ नाही. असे ह्या जगात सुरू असलेल्या कार्यात आपल्या हाती लागलेलं आहे बहुमूल्य असं व्यक्तिमत्व, जे कोणी नात्याचे नाही, मित्र परिवारातील नाही, फक्त सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांना शुभेच्छा पत्र पाठवून कधी सवाष्टीची थाप देतात तर दुःखात सांत्वनपर दोन शब्द लिहून त्यांच्या दुःखात सहभागी होतात. असं हे समाजसेवेचे पत्रमित्राचं वेळ असलेलं व्यक्तिमत्व की एक छंद म्हणून त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली आणि ते एक समाजसेवेचे व्रत होऊन बसलंय. आज 71 वर्षात जरी त्यांचं पदार्पण झालेलं असलं तरी ह्या वेळेचं पूर्णपणे पालन करून आजही तो छंद ते जोपासतायत, आजही ती सेवा ते करतायत. असे बहुमूल्य व्यक्तिमत्व म्हणजेच आदर्श शिक्षक सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आदरणीय नानासाहेब सदानंदजी भावसार यांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे. आणि व्यक्तिविशेष या सदरामध्ये आपण सदानंद धोडू भावसार हे व्यक्तिमत्व का आहे हे जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आज आमच्या स्टुडिओत आपण बहुमूल्य घडून आलात. आपल्यासारख्या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या व्यक्तींचे समाजापुढे कुठेतरी दखल घेतली पाहिजे, त्यामुळे आम्ही आज हे सदर केलेलं आहे. तर मुलाखतीला सुरुवात करण्याच्या पहिले सर, आपलं जन्म, मूळ गाव हे कुठले? आमचं गाव पारोळा तालुक्यातीलच बहादरपूरच आहे. माझा जन्म 10 ऑगस्ट 1947 रोजी बहादरपूर येथे झाला. वडील सामान्य शेतकरी पण सुशिक्षित होते. त्यांना आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं असं वाटत होतं. म्हणून 15 ऑगस्ट रोजी माझी 5वी असताना संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता आणि त्यावेळेला माझ्या वडिलांना खूप आनंद झाला आणि म्हणून 5वीच्या दिवशी माझं नाव त्यांनी सदानंद ठेवलं. जन्म झाल्यानंतर आईवडिलांचे सुसंस्कार शाळेत अतिशय चांगल्या प्रकारे दृढ होत गेले. माझे संपूर्ण शिक्षण, प्राथमिक शिक्षण बहादरपूर प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शिक्षण राका मिश्र विद्यामंदिरात बहादरपूर येथेच झालं. शाळेत असताना घरचे संस्कार आपल्या जिल्ह्यातील पहिले आदर्श शिक्षक नानासाहेब तानकू पितांबर पाटील यांनी मात्र माझ्यावर सुसंस्कार केले. मी त्यांचा लाडका शिष्य होतो. प्रत्येक गोष्टीत ते माझी दखल घेत असतात आणि मला प्रोत्साहन देत असत आणि अशा प्रकारे माझं बालपण आणि शिक्षण माझ्या मूळ गावात बहादरपूर येथेच झालं. आपलं बालपण आणि शिक्षण सुरू असताना आपल्या घराची परिस्थिती कशी होती आर्थिक बाबतीत? हां, अतिशय कठीण परिस्थिती होती. 8 एकर जिरायत जमीन, वडील कर्जबाजारी, 2 वेळेला खायला मिळत असलं,
घर छप्पर असलं पण पोशाख गणवेश फक्त एकच असायचा, तो सोमवार ते बुधवार घालायचा, बुधवारी सायंकाळी तो धुवायचा, पुन्हा तो गुरुवार ते शनिवार घालायचा, पुन्हा रविवार तो घेऊन तो सोमवारी व्हायचा. कधीही मला दोन पोशाख किंवा दोन गणवेश मिळाले नाही, पण त्यात मी पूर्ण समाधानी होतो आणि त्या परिस्थितीवरही मात करत कोणतीही अडचण आली नाही, गरिबीला तोंड देत माझं मार्गक्रमण सुरू होतं. इतक्या हलाखीची परिस्थितीत आपलं मार्गक्रम सुरू होतं, आपण माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतलं, मग पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी काय? त्यावेळेला मार्च 1964 मी माशाप्र म्हणजे जुनी 11वीची परीक्षा दिली. जळगाव जिल्ह्यात फक्त 4च केंद्र होती, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि अंबळनेर. अंबळ केंद्रातून मी प्रविष्ट झालो आणि 73% गुण मिळून केंद्रात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. 70च्या वर गुण असल्यामुळे मला भारत सरकारकडून शिष्यवृत्ती मिळणार होती, महाविद्यालयाकडून मिळणार होती, पुअर बॉईज फंडातूनही मिळणार होते, रोटरी क्लब आदी स्वयंसेवी संस्थाही मला सहकार्य करणार होत्या. परंतु यासाठी वडिलांना 1 रुपया खर्च करावा लागणार नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी डॉक्टर बनण्याचं ध्येय मनाशी बाळगून प्री डिग्री सायन्स म्हणजे आताची 12वी या वर्गात प्रवेश घेतला. पण काही दिवसातच माझी प्रकृती बिघडली आणि माझे दोन्ही पाय गेले आणि त्यामुळे बॅक टू पावलं मला घरी परतावं लागलं आणि नंतरच्या पुढील 2 वर्ष 11 महिने 19 दिवसाचा काळ 6x3 बेडवर घालवावं लागलं. 2 महिने 2 वर्ष 11 महिने 19 दिवस आपण व्याधीने व्यस्त होतो. हो हो. मग आपण उदरनिर्वाहासाठी नोकरी सेवा कशा पद्धतीने मिळवली, कारण आपण तर व्याधीग्रस्त होतात. एम्प्टी माइंड डेव्हिल शॉप, रिकाम मन सैतानाचं घर, वाटेल ते विचारत होते. सांगायला हरकत नाही, अक्षरशः आत्महत्येपर्यंत विचारायचे. पण सत्स्वबुद्धी आणि द्विधा मनस्थिती यातून मी सावरत गेलो. तशात माझे शिक्षक तांकू राणा पाटील, मगाशी मी त्यांचा उल्लेख केला, ते मला पाहायला आले आणि म्हणाले काय सदान. मी म्हटलं काय नाना, पुढे काय, आज माझी परिस्थिती वडील आहे, पुढे काय, भिक्षान दे याशिवाय, मग तुझी इच्छा तरी काय. म्हटलं मी चालू शकत नाही, उठू शकत नाही, उभं राहू शकत नाही, पण बसून काहीतरी काम करू शकतो, तर मला एखादी नोकरी जर मिळेल तर पाहावं. आणि आमची परिस्थिती जाणून त्यांनी चहाची अपेक्षा बाळगली नाही, पाणी घेऊन ते तडक उठले आणि कृषी पर्यवेक्षक त्यावेळचे रघुनाथ नामदेव पाटील त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी माझ्याबाबत सर्व कल्पना दिली. कारण त्यांच्या त्या अगोदर बोलणं झालेलं होतं की एक गावातील हुशार प्रामाणिक असा, मॅट्रिक चांगले गुण मिळवलेला आणि ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षा जर उत्तीर्ण असेल तर आपण आपल्या कृषी खात्यामध्ये अनुरेखक ट्रेसर पदावर आपण लावू शकतो. तर त्याप्रमाणे ते गेले आणि त्यांनी सांगितलं आणि मग मला अंबळनेर विभागीय कार्यालयाकडून नियुक्ती मिळाली. सत्य लपून राहणार नव्हतं, माझे जवळचे अधिकारी पारोळ्यातील उपविभागीय मृदसंधारण अधिकारी यांच्याकडे मी तो नेमणूक आदेश सादर केला आणि जे सत्य होतं ते सांगून टाकलं की साहेब मला उठता येत नाही, चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पण मी खुर्चीवर बसून माझं काम अगदी उत्तम प्रकारे करू शकतो. तर माझी आपणाला एक नंबर विनंती आहे, बहादरपूर येथे रिकामी जागा आहे, तिथं जर मला आपण सेवेची संधी दिली तर मी नोकरी करू शकतो. आणि अन्य ठिकाणी जर आपण मला नेमणूक दिली तर मात्र हा नेमणूक आदेश परत घ्या, मी रुजू होऊ शकणार नाही. साहेबांनी अगदी सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि त्यांनी मला बहादूरपूर येथे माझ्याच मूळ गावी नियुक्ती दिली आणि अनुरेखक म्हणून मी रुजू झालो. कोणत्या वर्षी? हां, 3/9/1965 या दिवशी. चालण्याची फार अडचण होती, कसं तरी चालत गेलो आणि साहेबांनी माझे त्या दिवशी संपूर्ण हिस्ट्री जाणून घेतली. मी लंगडत लंगडत कसा तरी चढलो आणि सांगितलं की भाऊसाहेब, संपूर्ण माझा इतिहास जाणून घेतल्यानंतर तुम्ही उद्या कोणत्या तरी डॉक्टरांकडे जायचं, कारण गरिबीमुळे मी काहीच औषधोपचार वडीलही करू शकत नव्हते. ह्या 50 रुपये घ्या आणि कोणत्याही डॉक्टरांना दाखवून उद्या तुम्ही कामावर येऊ नका.
आणि मग मी डॉक्टरांकडे गेलो आणि नंतर एक मनुष्य असा लावला की जो मला सायकलवर असं उचलून ठेवायचा कॅरीवर आणि न्यायचा तिथून उचलायचा आणि खुर्चीवर बसून द्यायचा. मग 10:30 ते 5:30 काम सुरू. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तुम्ही ती नोकरी स्वीकारली आणि ती यशस्वी करून दाखवली. आता हा आपण कृषी खात्यात होता हा पैलू आजपर्यंत मलाही माहीत नव्हता. मग कृषी खात्यातून शैक्षणिककडे वर्ग कसे झालात? कारण आपण शैक्षणिक क्षेत्रामधले मानले जातात, तर माझ्या माहितीनुसार प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती नसेल की आपण कृषी खात्यात नोकरी केलेली आहे, तर मग आपण तिथं कन्वर्ट कसं काय झालात एज्युकेशनमध्ये? कृषी खात्यात नोकरी होती पण माझं ध्येय नव्हतं. 7वीत असताना मी माझं ध्येय ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि आपल्याच गावात ग्रामीण भागात गोरगरिबांची सेवा करून. पण जर काही परिस्थिती उद्भवली किंवा परिस्थितीवर आपण मात करू शकलो नाही तर दुसरं ध्येय मात्र मी समोर ठेवलं होतं, ऑप्शन ठेवला होता, विकल्प ठेवलेला होता की शिक्षक व्हायचं. आता मी रुजू झालो ट्रेसर म्हणून. त्या दरम्यानच्या काळात माझे शिक्षक चंद्रशेखरजी मिश्रा मला भेटले 1965 साली आणि म्हणे, सदानंद तू गणितात खूप हुशार आहेस, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची गणिताभिज्ञ शेवटची परीक्षा असते तू दे. म्हटलं मी आता नोकरी लागलो, माझी प्रकृती अशी आहे, ते शक्य नाही. नाही म्हणे, तू गणितात निश्चितपणे उत्तीर्ण होशील, चांगलं नाव कमावशील. मग म्हटलं मला मार्गदर्शन नाही, नाही आपल्या शाळेतले शिक्षक आहेत ना, ते करतील मार्गदर्शन, तुला काही अडचण आली तर सांगतील. आणि नोकरी सुरू असतानाच मी 1966 गणिताभिज्ञ शेवटच्या परीक्षेत बसलो आणि राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आणि सांगायला म्हणजे खरं म्हणजे मी माझ्या गुरुजनाची क्षमा मागून सांगेन की त्याच परीक्षेला माझे गुरुदेखील बसलेले होते आणि त्यांना माझ्यापेक्षा कमी गुण मिळाले आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त गुण मिळून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. विनोदाने त्यांना माझ्या गुरूंना लोक म्हणत असतात की अरे तुझ्यापेक्षा तुझ्या विद्यार्थ्याने जास्त गुण मिळेल. नाही म्हणे, त्याच्या हस्ताक्षर वगैरे चांगलं आहे, नीटनेटकापणा आहे, त्यामुळे त्याला ते मिळालं. म्हणजे त्यामुळे काय झालं की एक गणिताभिज्ञ गणिताचे ज्याला आपण म्हणतो पदवीचे शेपूट मागे लागलं, काहीतरी आहे बॉर समथिंग इज बेटर दॅन प्युअरली नथिंग. 2 वर्ष मला माझे पर्यवेक्षक कृषी पर्यवेक्षक रघुनाथ नामदेव पाटील यांनी संपूर्णपणे कोणत्याही प्रकारचे काही न तमा बाळगता आर्थिक मदत भरपूर केली, त्यामुळे माझी प्रकृती हळूहळू सुधारायला लागली. आणि 2 वर्षानंतर 2.5 वर्ष झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अण्णा, म्हटलं मला या ठिकाणी सेवा करणं शक्य नाही, तर मला शिक्षक व्हायचं आहे, तर त्या दृष्टीने ज्या तालुक्यात कुठे जागा असेल तर पहा. पण तुम्ही इथं फक्त मॅट्रिकुलेट म्हटलं ड्रॉईंग इंटरमिजिएट जर DTC नाही मिळाला किंवा गणिताची मी शेवटची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आपणालाही ती माहिती आहे म्हटलं तर पहा. तर त्यावेळेला नागरिक शिक्षण मंडळाचे संस्थापक चेअरमन भाऊसाहेब भगवान दत्तू पाटील पारोळा पंचायत समितीचे पहिले सभापती त्यांचे ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की असा असा एक हुशार होत करू. आणि तर त्यावेळे म्हणजे त्याचं माध्यमिक शिक्षका दृष्टीने कोणतीच पात्रता नाही, पण आता आम्ही तुमच्या शब्दाला मान देतो, हुशार आहे, प्रामाणिक आहे, गरीब आहे, धडपडे आहे, तर आम्ही त्याला नोकरी देऊ, पण 11 महिन्याचे नेमणूक आदेश मिळेल, त्यानंतर आम्ही त्यांना कमी करू. तर ते म्हणले की मग का आता तो मुलगा काय करतो, म्हणजे आमच्याकडे कृषी खात्यात अनुलेखक म्हणून आहे. मग त्यापेक्षा ती सरकारी नोकरी कशाला सोडता, आम्ही फक्त 11 महिन्याची ऑर्डर देऊ आणि त्यानंतर कमी करू. आणि इकडे आमच्याकडे त्यावेळेला अनुदान वगैरे नव्हतं, 1973 पासून वेतन पत्रकाकडून अनुदान सुरू झालं, तर 3-4 महिने पगारही होत नाही, तर तुम्ही त्यांना सांगा की बा काही करू नका. त्यांनी सांगितलं म्हणजे ते ऑर्डर द्यायला तयार आहेत, पण असे त्यांना सांगितलं. मी त्यांना सांगितलं की बा काही हरकत नाही, ऑर्डर द्यायला तयार होता, नेमणूक आदेश द्यायला तयार होता, काही हरकत नाही. आणि मी तो धाडसाने निर्णय घेतला की कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना, इतरांचा विरोध असताना, की सरकारी नोकरी कायमची सोडून मी धाडसाने पाऊल खाजगी संस्थेत की कुठे पुढच्या वर्षी नोकरीची शाश्वती नसताना सुद्धा ते स्वीकारली. आणि पहिल्याच वर्षी गणित विषय मी 11वीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला शिकवला. आणि सांगायला आनंद वाटतो की पहिल्या वर्षी म्हणजे मी जाण्यापूर्वी 11वीच्या गणिताचा निकाल 0% होता,
तर भीतभीत 6 विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देऊन मी तयार केलं आणि 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 50% निकाल लागला. मग संस्थेने मला पुढच्याही वर्षी सातत्य दिलं आणि कदाचित मला असं वाटतं की आपल्या जळगाव जिल्ह्यात 8 वर्ष अप्रशिक्षित शिक्षण म्हणून नोकरी केलेलं कदाचित मी असेल. या ठिकाणी नागरिक शिक्षण मंडळाचे फार उपकार आहेत. त्यांनी गुण जरी असले तरी गुणग्राहक पदाधिकारी होते, गुणग्राहक संचालक होते, त्यामुळे सेवेत सातत्य राहिलं. 5/1/70 रोजी संस्थेचं सत्ता परिवर्तन झालं आणि तालुक्याचे भाग्यवती आमदार अप्पासाहेब भास्करराव पाटील हे अध्यक्ष झाले, चेअरमन झाले आणि त्यांनीसुद्धा मला सेवा सातत्य दिलं. आणि एवढेच नव्हे तर पारोळ्याला बदली करून दिली तालुक्याच्या गावी आणि त्यामुळे माझा विकास होत गेला. याचा सेवा सातत्यामध्ये नागरिक शिक्षण मंडळ तामोसवाडी या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. गुण जरी असले तरी गुणग्राहक असावा लागतो, रत्न जरी असला तरी रत्नपारखी असावा लागतो, अशी आमची संस्था होती आणि त्यामुळेच मला पुढे भविष्य घडवता आलं. आपण अप्रशिक्षित शिक्षक होतात, गेले 8 वर्ष आपण सेवा केली. आता गणिताचा विषय निघाला, माझे वडील नेहमी सांगत की गणिताच्या बाबतीमध्ये सदानंदाचा हात कोणी पकडणार नाही. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता, प्रश्नपत्रिका वाचतात, प्रश्नपत्रिका वाचत असताना त्यात लिहिलं असतं की पुढील पैकी कुठलेही 4 प्रश्न लिहा. तर आमचा सदानंद असा करत असेल की तो उत्तर लिहिताना सर्वप्रथम वर लिहून देत असेल की खालील पैकी कुठलेही 4 प्रश्न तपासा, म्हणजे नेमकं रहस्य काय याबाबत थोडं उलगडा. नियमित अभ्यास, शाळेत उत्कृष्ट मार्गदर्शन, एकाग्र चित्ताने अभ्यास आणि त्यामुळे मला आत्मविश्वासात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. आणि काही काही प्रश्नांच्या बाबतीत मी लिहित असे अगदी आवर्जून प्रश्नपत्रिके प्रश्न असायचा, खालीलपैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहा आणि 7 प्रश्न असायचे. तर मी ते सर्व प्रश्न वाचायचो आणि ज्यावेळेला ते 7ही प्रश्न अतिशय सोपे वाटायचे त्यावेळेला मी सुद्धा पहिली स्ट्रीप लिहायचो, कोणतेही 5 प्रश्न तपासा आणि तेवढेच गुण मिळत असत जेवढी माझी अपेक्षा असते. कारण मला एवढा प्रचंड आत्मविश्वास होता की आपले 7ही उत्तरं बरोबर आहेत, त्यामुळे कोणतेही 5 तपासले तरी त्याच्यात काही फरक पडणार नव्हता. म्हणजे गणितीवर आपला पहिलेपासूनच कमांड होती गणितावर आणि तीच कमांड पाहून संस्थेने 8 वर्षसुद्धा आपण अप्रशिक्षित असाल तरी आपल्याला 8 वर्ष सतत सेवा सातत्य दिलं, ही फार मोठी गोष्ट. म्हणजे एम ए बी एड असून मी गणित शिकवत होतो, म्हणजे कलाशाखेचा पदवीधर द्विपदवीधर, पण गणित जुनी 11वी आणि नवीन 11वी 10वी यांना 31 वर्ष तब्बल मी म्हणजे माध्यमिक शांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एकदा 10वी 11ला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. आपण सेवेमध्ये असताना आपण काही विशेष उपक्रम राबवले? सर्वप्रथम बौद्धिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस चालवले, पण ते एका अटीवर, मोबदला काहीही नको पण दररोज वेळेआधी हजर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकही दिवस गैरहजर मला चालणार नाही. आणि तिसरी गोष्ट, मी सांगितलेला गृहपाठ मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवसापर्यंत पूर्ण केलेला असावा. अगदी सुरुवातीला पहिल्या तासाला मी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. आणि असं जर तुम्ही ह्या 3 गोष्टी माझ्या पाळल्यात तर तुम्ही निश्चितपणे उत्तीर्ण व्हाल, यशस्वी व्हाल. आणि त्या दृष्टिकोनातून मी 1994-95 साली आणि 97-98 उपक्रम राबवला. आणि विशेष म्हणजे तो नवोपक्रम मी महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना सादर केला. त्या नवोपक्रमाला जिल्ह्यात 1 क्रमांक मिळाला आणि राज्यात 3 क्रमांक मिळाला. आणि पुणे इथे ज्या वेळेला मला बोलवलं त्यावेळेला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्यावर नेहमी असा आरोप होतो की मेट्रोपॉलिटन मोठ्या शहरातील लोकांनाच आम्ही संधी देतो, पण या ठिकाणी असं एक व्यक्तिमत्व आहे की जे लहानशा तालुक्यातील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते एम ए बी एड असून गणितात त्यांनी गणितात आणखी भूमितीविषयक कृती संशोधन केलं आहे आणि ते 3 क्रमांकाचं ठरलेलं आहे. आणि त्यावेळेला पुणे येथे माझा सत्कार झाला, पुणे येथे आपला त्या कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला. मी एम ए हिंदी बी ए हिंदी म्हणून माशाप्र SSC 10वी 11वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवत गेलो आणि या हिंदी विषयात
नागपूर येथे माझं राज्यस्तरीय प्रशिक्षण झालं आणि आपलं जे पाठ्यपुस्तक आहे हिंदीचं त्यावेळचं आत्ता 8वीचं त्याचं संशोधनात्मक समीक्षणसाठी बालभारतीकडून मला विचारणा झाली आणि त्यासाठी ते संशोधनात्मक समीक्षण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि दुसऱ्या आवृत्तीत मी सुचवलेल्या दृष्ट्याप्रमाणे गुणिमा त्रुटी दोष काढून दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. म्हणजे मला माझ्या परिश्रमाचं फळ मिळालं. शासनाने दखल घेतली, बालभारतीने दखल घेतली, पाठ्यपुस्तक मंडळाने दखल घेतली, परिषदेने दखल घेतली. 1986 साली तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनसुद्धा मी काम केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 साली आलं. 72-73 नवीन अभ्यासक्रम आला. 10वी पॅटर्न बदलला 10-2-3. त्यावेळेला नवीन अभ्यासक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केलं. संस्थेने, शाळेने, मुख्याध्यापकांनी संधी दिली. या शाळेचा म्हणजे उपशिक्षकाचा कालावधी माझे पहिले मुख्याध्यापक नगराज भिकन पाटील आणि पारोळा येथील मुख्याध्यापक दादासाहेब वायार पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन, सहकार्य, प्रोत्साहन लाभलं. त्यामुळेच मी प्रगती करू शकलो किंवा नवोपक्रम राबवू शकलो किंवा यशस्वी होऊ शकलो आणि विद्यार्थ्यांना काहीतरी देऊ शकलो. तुम्ही तुमच्या कर्तव्यात आहात, तुम्ही कर्तव्यात यशस्वी झालात, कौटुंबात यशस्वी झालात, तर या सगळ्या करत असताना आपणाकडून काही सामाजिक कार्य, सामाजिक काही मनुष्याचा विकास व्यक्तिशः कधीही होत नाही. जर मनुष्य मुलाला जन्मल्यानंतर त्याला जंगलात किंवा गुहेत सोडून दिलं तर ते बोलूही शकणार नाही. व्यक्तिमत्व विकासात समाजाचा फार मोठा सहभाग असतो. कुटुंबापासून, शेजाऱ्यांपासून, आजूबाजूचा परिसर, शाळा, महाविद्यालय, तर या समाजाने आपल्याला एवढं दिलं तर आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सामाजिक बांधिलकी दिली पाहिजे. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाज सेवेकडे माझा थोडासा कल गेला. आणि सर्वप्रथम एक छोटंसं क्षेत्र म्हणून आपल्या समाजातनं पारोळा भावसार क्षेत्रिय समाजात स्वतःहून मी सेक्रेटरी पद स्वीकारलं. 6 वर्ष अगदी ज्याला आपण रेकॉर्ड म्हणतो किंवा आपण याच्या नियमाप्रमाणे धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे ते सर्व किर्द, खतावणी, प्रोसिडिंग बुक हे केलं. आणि 1950 शाळा जिल्हा परिषदेने दिली होती ते उद्दिष्ट समोर ठेवून की ती शाळाची जागा आपल्याला सोडवली पाहिजे आणि तिथे आपलं मंदिर उभारलं पाहिजे. त्याच्यात मी 6 वर्षाच्या सेक्रेटरी पदाच्या कालावधीत यशस्वी झालो आणि ती जागासुद्धा आपल्याला मिळाली. लायन्स क्लबमध्ये लोकांनी मला सांगितलं, लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांनी, की सर तुम्ही या. म्हणजे माझी परिस्थिती जरा अजूनही नाही, काही हरकत नाही, म्हणून तुम्हाला मी फीमध्ये लागले सवलत देऊ. आणि विशेष म्हणजे समाजाचं काम आणि शिक्षक म्हणून त्या लौकिक त्यांनी पहिल्याच वर्षी मला जॉईंट सेक्रेटरी सहसचिव म्हणून पद दिलं आणि तेथेही मी कामगिरी बजावली. स्काउट गाईडच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले आणि त्याचाही मला खूप लाभ झाला. माझ्या गुणांची कदर केली गेली. आपले जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकांची पदपिढी घटना समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी मला संधी दिली आणि काही दुरुस्त्या वगैरे सुचवल्या आणि त्या ग्राह्य धरण्यात आल्या. आपल्या कार्याची दखल समाजाने, शासनाने, प्रसारमाध्यमांनी घेतली आहे का? भरभरून घेतली. मी तर समाजाला माझ्या दृष्टिकोनातून फार थोडं दिलं, पण समाजाने, शासनाने आणि प्रसारमाध्यमांनी, आता ही जास्त प्रसारमाध्यम, पूर्वी वृत्तपत्र हेच जास्त महत्त्वाचं होतं, तर सगळ्याच वृत्तपत्रांनी उत्तम प्रकारे दखल घेतली. घरी येऊन त्यांनी माझ्याविषयी माहिती घेतली. त्यात महाराष्ट्र टाईम, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, देशदूत, पारोळाभूषण साप्ताहिक या सर्वांनी भरभरून दखल घेतली. अगदी मोठमोठे लेख प्रसारित केले आणि समाज काही संस्थांनीसुद्धा दखल घेतली आणि त्यांनी प्रस्ताव वगैरे न मागवता पुरस्कारासाठी निवड केली. आपला संक्षिप्त परिचय सर्वांना झाला, पण आज संपूर्ण महाराष्ट्रात, राज्यात जी आपली एक पत्रमित्र म्हणून जी ओळख आहे, ही पत्रमित्र म्हणून ओळख कशी निर्माण झाली आणि हा छंद जो आहे पत्रमित्राचा हा आपण कसा अंगीकृत केला? 1976 म्हणजे गेल्या 42 वर्षापासूनचा माझा हा छंद आहे. सुरुवातीला याचं स्वरूप
मर्यादित स्वरूपात होतं. याला कारण म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती. एकच वृत्तपत्र माझ्याकडे यायचं आणि त्या वृत्तपत्रात ज्या काही चांगल्या बातम्या म्हणजे कोणीतरी यश मिळवलं असेल, कोणी प्रामाणिकपणा दर्शवला असेल, एखाद्याला एखादा चांगला पुरस्कार मिळाला असेल, तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, त्याला प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून मी या छंदाला सुरुवात केली. प्रतिसाद मिळत गेला. एक अनोळखी व्यक्ती म्हणजे त्या वृत्तपत्रातील बातमीनुसार ती किती वयाची आहे, मग मी पत्राखाली संबोधन म्हणून अनोळखी आजोबा, अनोळखी काका, अनोळखी बंधू अशा प्रकारे लिहित होतो. आणि त्यावेळेला पत्र वाचणारा इतका प्रभावित होत असे की या माणसाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, संपर्क नाही, भेट नाही, आणि तो आपलं कौतुक करतो. आणि विशेष म्हणजे माझं पत्रातलं एक महत्त्वाचं वाक्य नेहमी असतं की ज्याच्यामुळे सर्वदूर ओळख निर्माण झाली की मला आपल्या उत्तुंग यशाचा एक जिल्हावासी नागरिक, एक राज्यवासी नागरिक, एक महाराष्ट्रीय म्हणून विशेष आनंद व अभिमान वाटतो. याबाबतीत त्याच्या मनात एक आंतरिक ओढ निर्माण होते आणि ज्यांना पत्र पाठवली त्यांच्या उत्तरानंतर ती माणसं जोडली गेली. आपण पत्र पाठवताना ही माहिती कुठून संकलित करतात आणि कशा कोणत्या टाईपमध्ये आपली पत्र जातात, म्हणजे कोणाकोणाला जातात? पूर्वी एकच वृत्तपत्र होतं म्हणजे थोडंसं मर्यादित स्वरूप होतं. जशी आर्थिक परिस्थिती सुधारत गेली तसतसं 2, 3, 4, 5 आज माझ्याकडे व्यक्तिशः स्वकर्त्याने 6 दैनिकं आहेत, 5 मासिकं आहेत आणि 2 साप्ताहिकं नियमित येतात. तर वृत्तपत्र हा माझा सगळ्यात मोठा माहितीचा स्रोत. मी कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, पण एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती काही पुरावा घेऊन आली की बा मला हा पुरस्कार मिळाला आहे, हे पत्र आहे किंवा हे स्मृतिचिन्ह आहे, किंवा एखादी व्यक्ती म्हणाली की मी हे पाकिट मला सापडलं आणि मी त्यांना द्यायला चाललो आहे, तर त्यावर मात्र मी विश्वास ठेवला. हा माहितीचा स्रोत उपलब्ध त्याच दिवशी, कारण माझ्या यशस्वी जीवनाची त्रिसूत्रीच आहे, वेळ, व्यवहार आणि शिस्त. जेव्हाच्या तेव्हा जेथल्या तेथे ज्याचं त्याला श्रेय मिळालं पाहिजे या दृष्टीने मी त्याच दिवशी पत्र लिहितो. आणि त्यावेळेला मात्र 1 किंवा 2 पत्रं द्यायची, पण परिस्थिती जशी सुधारत गेली तसे आज जास्तीत जास्त 11-12 पत्र पाठवले आहेत, पण सरासरी रोज 4 पत्रं तरी माझी नियमितपणे जात असतात. आणि त्या दृष्टिकोनातून माहिती पत्ते मिळवण्यासाठी त्या संस्थेला मी पत्र पाठवतो, शाळा असेल, महाविद्यालय असेल त्यांना पत्र पाठवतो, एखादं लहानसं गाव असेल तर तालुका, जिल्हा, पोस्ट जवळ ऑल इंडिया पिनकोड डिरेक्टरी आहे त्याच्यावरून मी पिनकोड शोधतो. एक सांगायला हरकत नाही, उत्तर प्रदेशात फक्त मला बातमीत एवढाच क्ल्यू मिळाला, जिल्हाधिकारी एटा. आता एटा मलासुद्धा माहीत नव्हतं, तर मी अॅटलास काढला आणि उत्तर प्रदेशात ते एटा शहर आहे असं जाणवलं आणि मग ऑल इंडिया पिनकोड डिरेक्टरी काढली, तिथून पिनकोड क्रमांक घेतला आणि जिल्हाधिकारी एटा उत्तर प्रदेश आणि पिनकोड पत्र बरोबर पोहोचलं आणि त्या माणसानेही दखल घेतलेली उत्तर पाठवलं. पोस्ट कार्डवरच मी पत्र पाठवतो, कधीही पाकिट वापरत नाही, कारण थोडासा काटकसरीचाही उद्देश आहे. पोस्ट कार्डवर तेवढा मजकूर मिळू शकतो. पत्र 50 पैशात मिळतं, पूर्वी 25 पैसे होते आणि पाकिटाला 5 रुपये लागतात. आता 12 पाकिटं म्हणजे 60 रुपये रोज आला तर ते शक्य नाही. म्हणून पोस्ट कार्ड पत्र मित्र म्हणूनच ती ओळख निर्माण झाली, पत्र पाठवतात म्हणून पत्र मित्र. पण साधारण बातमी येते त्या बातमीच्या व्यक्तीचं फक्त नाव असतो, पण त्याचा पत्ता वगैरे काही नसतं. मग ते शोधण्यासाठी आपल्याला बरेच परिश्रम करावे लागतात का, किंवा काही फोन वगैरे करून ती माहिती मिळावी लागते? आता मला अजिबात परिश्रम करावा लागत नाही, फार तात्काळ आणि कमी श्रमात माहिती मिळते. पण पूर्वी मात्र ॲटलास, काही माझे सामान्य ज्ञान, पिनकोड डिरेक्टरी, नंतर शाळांची यादी की कोणत्या शाळेतला विद्यार्थी आहे, त्या शाळेचं नाव काय, अशा प्रकारे मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता मात्र माझे प्रत्येक गावाला, राज्यभर मोठ्या शहरांना पत्रमित्र आहेत, मी त्यांच्याकडून जाणून घेतो. आणि सांगायला हरकत नाही की काही वेळा पत्रकारांची दिशाभूल करण्यात येते आणि तो ते बातमी घेऊन येतो. काही पत्रकार निश्चितपणे छाननी करतात, शहानिशा करतात, पण एखादं अनवधानाने ती बातमी लागते तर मी माझे जे पत्रमित्र आहेत त्यांच्याकडे सांगतो आणि ही व्यक्ती अशी अशी आहे का काय आहे, म्हणजे पत्र आणि त्यांच्याकडून माहिती घेत असतो. आणि मोठं शहर असेल तर त्या शहराच्या पत्रमित्राकडून त्याचा पत्ता मिळवतो
आता मला तशी कोणती अडचण नाही सुरुवातीला. सत्यासत्यता पडताळून पाहतो. आता हा छंद समाजसेवेमध्ये कन्वर्ट झालेला आहे, वळला आहे, तर हे कसं? छंदाबरोबरच आपण उल्लेख केला आहे की समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो. या सामाजिक भावनेतून गेल्या 25 वर्षापासून पारोळा तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेत इयत्ता 10वीला, पूर्वी 11वीला प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला काकांच्या नावाने 100 रुपये आणि गौरवपत्र, 12वीला प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येक शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला 150 रुपये आणि गौरवपत्र, त्याचप्रमाणे पदवी परीक्षेला प्रत्येक शाखेत प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला 150 रुपये आणि गौरवपत्र, अशा प्रकारे त्यांना बक्षिसं देऊन समारंभपूर्वक बक्षिसं दिली. मान्यवरांचं मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रातले किंवा सामाजिक क्षेत्रातले किंवा राजकीय क्षेत्रातले नाही, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातले, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांना बोलून त्यांना मार्गदर्शन आणि बक्षीस दे. त्यामुळे ते माउथ टू माउथ पब्लिसिटी आपोआप होत गेली आणि एक समाजाकडून खूप भरपूर मिळालं. एक समाज आणखी निवृत्त झाल्यानंतर आईंच्या स्मरणार्थ मी तालुक्यातील विद्यार्थ्यांना, एक ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं, त्यांना आपलं अभिव्यक्ती कौशल्य वृद्धिंगत व्हावं, व्यक्तिमत्व विकासात वाढ व्हावी या दृष्टिकोनातून सभाधीरपणासुद्धा त्यांच्या ठिकाणी यावा म्हणून मातृस्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धाही सुरू केल्या. 13 वर्षापासून तो अखंड उपक्रम सुरू आहे. तालुकास्तरीय तो उपक्रम राबवला जातो. त्याच दिवशी निकाल, प्रवेश शुल्क कोणतंही नाही, त्याच दिवशी निकाल आणि बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते दिलं जातं. याही उपक्रमाच्या माध्यमातून आला. गुणीजनांचा सत्कार या दृष्टिकोनातही समाजात एक मानाचं स्थान मिळालं आणि आतापर्यंत 100 गुणीजनांचे सत्कार मी केलेले आहेत. काही पुरस्कार दिलेले, आदर्श पुरस्कार म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने, नंतर सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिलांसाठी पुरस्कार, महिला मुख्याध्यापकांचा सत्कार, पत्रकारांचा सत्कार, असे अनेकविध उपक्रम सामाजिक केंद्रे राबवले. आणि म्हणून की काय, एक निरपेक्ष भावनेने केलेलं कार्यवरून सांगायला हरकत नाही की पारवळा नगरपालिकेचं निवडणूक झाली आणि येथील नगराध्यक्ष करणदादा पवार यांनी मला स्वीकृत नगरसेवक म्हणून ऑफर दिली. म्हणजे मी तर ताटच पडलो की आपण आणि स्वीकृत नगरसेवक, क्षणभर मला सुचलंही नाही, पण काही सेकंदातच मी विचार केला आणि उत्तर त्यांना दिलं. नाही दादा, म्हटलं मी राजकारणामधला अजिबात आवड नाही, गोडी नाही, इंटरेस्ट नाही, ते माझं क्षेत्र नाही, तो माझा प्रांत नाही, मला सामाजिक शैक्षणिक क्षेत्र नाही. सर म्हणे तुम्ही याल तर म्हणजे एक ज्येष्ठ उच्च विद्याविभूषित अशा नगरसेवकाचा मला लाभ होईल. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे की जिल्ह्यातही अशी पहिलीच घटना असावी की एखाद्या निवृत्त शिक्षकांना स्वतःहून स्वीकृत नगरसेवकाची ऑफर मिळावी आणि ती मी नम्रपणे नाकारली. मी पुन्हा पत्रमित्रांकडे येतो. आपण आपल्या जीवनातील पाठवलेलं पहिलं पत्र आणि त्याचं आलेलं आपल्याला उत्तर या बाबतीत, आता खरं म्हणजे कसं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मोठ्या माणसाचं पत्र यावे, मोठ्या माणसाला आपण द्यावं, तर तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष के एम बापूसाहेब होते आणि ते आमच्या इथं तामसवाडीला असताना निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आलेले होते. तिथं थोडीशी तोंडओळख परिचय झालेला होता की बा हे शिक्षक आहे. आणि नंतर ते ग्रामविकास मंत्री झाले तर मला इतका आनंद झाला की आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे चेअरमॅन आप्पासाहेब भास्करराव पाटील यांचे ते शालक होते, तर यांना पाठवा पाहू बा. म्हणजे थोडीशी आत्मिकता जवळता होईल की बा आपला मेवण्याच्या शाळेतील शिक्षक आहे तर उत्तर येईल या अपेक्षेपोटी मी त्यांना पत्र पाठवलं, साधं पत्र पाठवलं आणि ते पत्र पोचलं आणि मंत्रालयातून पत्र आलं ते 17/3/1976 हो, हां 1/3/76 मी त्यांना पत्र पाठवलं. अर्थात ते पोचायला मुंबईला वेळ लागला असेल आणि त्यांनी
त्यांनी मात्र उत्तर पाठवलं आणि त्यामुळे मला एक प्रेरणा प्रोत्साहन मिळालं की मंत्रीसारखी व्यक्ती आपल्याला उत्तर देऊ शकते, तर मग सर्वसामान्य व्यक्तींनाही आपण पाठवूया. मग डोक्यात घेतलं की कोणाला पत्र पाठवायचे किंवा जर काहीतरी यश मिळवलं असेल, काहीतरी प्रामाणिकपणा दाखवलं असेल, काहीतरी पुरस्कार मिळाला असेल, अशांना मी मराठी स्वरूपात पत्र पाठवलं. सुरुवातीला वर्षातून 40-50 पत्र जायची, पण आज तो आकडा 2000 गेला. 1193 पत्र मागील वर्षी मी पाठवली. एकूण आजपर्यंत आपले किती पत्र साधारण? गेल्या 42 वर्षात मी आजपर्यंत तब्बल 39,347 पत्र पाठवली आणि उत्तरं 11,000 वर आलेले. आणि सांगायला एक अभिमानास्पद बाब वाटते की राज्यभरातून म्हणजे विदर्भ, मराठवाडा, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, भिवंडी, ठाणे असं राज्यभरातून तब्बल 362 जण कोणत्याही प्रकारची ओळख पाळख नसताना खास भेटीसाठी घरापर्यंत आले. त्या तीन परराज्यातील आहेत. एक सोनगडच्या तत्कालीन नगराध्यक्षा मंदाकिनी वसंतराव पाटील, इंदूरचे वसंत रामचंद्र जोशी आणि गोव्याचे शास्त्रज्ञ गोपाल महाजन, गोपाल रामदास महाजन यांनी सुद्धा. म्हणजे फक्त तुम्हाला भेट हीच त्यांची त्यानिमित्ताने झाली होती? हो, केवळ भेटीसाठी. आता मागच्या वर्षी खापर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं टोक आणि गुजरात बाउंड्री लागते, तिथल्या एका विद्यार्थ्याला अक्कलकुवा कॉलेजात ती शिक्षिकेला पत्र पाठवलं, तर ती खास खापरहून भेटायला आली. एक सुरपान तालुका साक्रीमधला एक विद्यार्थी तरुण, तो असं काहीतरी पोर्ट्रेट स्केचेस वगैरे काढतो, तर त्याला मी अभिनंदन पत्र पाठवलं. त्याच्या घरात पहिल्यांदा पत्र गेलं आणि तो पत्र पाठवून इतका भारावला की परिस्थिती नसताना सुद्धा सुरपानहून तो भाडं खर्च करून माझ्यापर्यंत आला भेटीसाठी आणि म्हणाला की आजोबा तुम्ही बसा. आणि 16 मिनिटात त्याने पोर्ट्रेट काढून भेट म्हणून गेलं. त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला खूप समाधान देऊन गेला. त्या अशा प्रकारे मला, मी तर फक्त 4 ओळीचे पत्र पाठवतो पण समाजाकडून इतकं भरभरून प्रतिसाद मिळतो की आणखी एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि जास्तीत जास्त. आणि हा माझा चढता आलेख आहे, म्हणजे मागील वर्षापेक्षा पुढील वर्षी जास्त पत्र जातात. आपण वृत्तपत्र सखोल वाचतात, त्याच्यात अंडरलाईन करून आपण शुभेच्छा पत्र सांगून पण पत्र देतात. यासोबतही काही बातम्या अशा असतात शासनाच्या दृष्टीने, आपत्कालीन परिस्थिती आली, कुठे काही घटना घडली, तर या माध्यमातून आपल्यातर्फे काही मदत दिली जाते का? हो, एक किस्सा सांगायला हरकत नाही. माझा मुलगा 8वी इयत्तेत होता. दरवर्षी मी त्याला 100 रुपयाचे फटाके घेऊन देत असे. तर मी त्याला सांगितलं की वा आता तुला किती रुपयाचे फटाके घ्यायचे? बाबा म्हणे मला ह्यावर्षी फटाके घ्यायचे नाही. का बरोबर बेटा? म्हणे तुम्ही बातमी वाचले? म्हटलं काय वाचले? म्हटलं पेपर वाचलं? नाही म्हणे, ओरिसामध्ये चक्रीवादळ झालं आणि तिथले अनेक लोक प्रभावित झाले, बेघर झाले. तर मला तुम्ही जेवढे रुपयाचे फटाके घेऊन द्याल तेवढे रुपये तुम्ही तिथं मदत म्हणून पाठवा. आणि त्याने फटाके घेतले नाहीत. घरी आलं, पत्नीने विचारलं की फटाके का आणले नाही, तर मी तो किस्सा सांगितला. मग त्यावेळेला पत्नीसुद्धा मला म्हणाली की आपण ह्यावर्षी दिवाळी साधेपणाने साजरी करूया, एकच दिवस गोडधोड करून खाऊया आणि तो पैसा तुम्ही तिथं पाठवा. आणि मग या दोघांचे म्हणून 500 रुपये, मी स्वतः व्यक्तिशः 500 रुपये आणि असे 1000 रुपये ओरिसा चक्रीवादळग्रस्तांना, ओरिसा राज्य सरकारला मी पाठवले. हे वर्ष नक्की आठवत नाही पण सांगतो, साधारण 94-95 असेल. 94-95 1000 रुपयाचं तुम्ही त्यावेळेस शासनाला, ओरिसा राज्य सरकार. आणि नंतर देशाचा भार आहे शिरावरी, ऐसे थोडे तरी वाटू द्या हो म्हणून पंतप्रधान सहायता निधीत तब्बल 5 वेळा मी 1000, 2000 आणि 5000 मदत पाठवलेली आहे. मग आतापर्यंत साधारण आपण आजच्या तारखेपर्यंत किती मदत? हां, तर एखाद्या पीडित असेल, दुर्धर आजारानं त्रस्त आहे अशी व्यक्ती, किंवा एखादं शिक्षणासाठी काही अडचण असेल आणि तो काही करू शकत नसेल, तर व्यक्ती आणि संस्था, राज्य, राष्ट्र अशा तब्बल 130 संस्थांना 2,56,900 रुपयाची मदत पाठवलेली आहे. कोणताही ट्रस्ट वगैरे नाही. अनेक जण मला त्यांच्या संस्थेत राहतात, परंतु एकला चालवले आपण आपलं मालक. आणि या बाबतीत मला कुटुंबाचा कधीही विरोध झाला नाही आर्थिक बाबतीत.
पूर्वी पगाराशिवाय आणि आता निवृत्ती वेतनाशिवाय मला कोणतेही उत्पन्न नाही, पण काटकसर आणि नियोजन केलं आणि तर तुम्ही काही भाग समाजकार्यासाठी राखून ठेवत असतो. नंतर 10वी 12वीला बक्षीस समारंभाचा मी उल्लेख केला, 10वी 12वी पदवी प्रथम, असे आतापर्यंत 1458 विद्यार्थ्यांना 1,39,191 रुपयाची बक्षिसं व्यक्तिशः स्वखर्चाने समारंभपूर्वक मान्यवर प्रभूतींच्या हस्ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हे मगाशी उल्लेख केला, वक्तृत्व स्पर्धा ह्या 13 वर्षापासून अखंडपणे सुरू आहेत. या वर्षाची 1918 वक्तृत्व स्पर्धा झाली आणि 520 विद्यार्थ्यांना 74,457 रुपयाची बक्षिसे आणि पुस्तक भेट, म्हणजे ज्याने सहभाग घेतला त्याला प्रशस्तीपत्र आणि पुस्तक भेट, त्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रवेश शुल्क आकारलं जात नाही, निकाल तेव्हा दिला जातो. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याने यश मिळवलं, मी त्याला पत्र पाठवलं, तू भेटायला येतो, तर मी कधीही कोरडं अभिनंदन केलं नाही. त्याच्या यशानुसार तालुका, जिल्हा, राज्य 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 250 रुपये असं बक्षीस घेतो आणि त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान, एखाद वेळेचा आनंदाश्रू ओघळतात किंवा एक अनोळखी आजोबा आपल्याला बक्षीस देऊन कौतुक करतात. तर असे 1,729 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ बक्षीस 48,589 रुपयाचे आतापर्यंत दिली आहेत. वृत्तपत्र, फोन, स्टेशनरी, प्रवास याच्यासाठी सुद्धा काही खर्च येतो, पुरस्कार सत्कार समारंभासाठी खर्च येतो. तर पगार आणि आता निवृत्ती वेतनातला काही हिस्सा राखून आजपर्यंत 6,23,054 रुपयाचं समाजासाठी योगदान दिलं, परंतु हे माझ्या दृष्टीने अल्प आहे. मी समाजाकडून आतापर्यंत कितीतरी वेतनाच्या स्वरूपात, निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात शासन जरी देत असलं तरी तो समाजाचाच पैसा आहे. शासन काही स्वतः घेऊन देत नाही, कर रूपाने म्हणा, काही विविध माध्यमातून म्हणा, कर तर त्याचा आपण काहीतरी देणं लागतो. एक केवळ सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय बांधिलकी या दृष्टिकोनातून उपक्रम राबवतो आणि त्या दृष्टीने मला भरभरून प्रतिसाद मिळतो. अनेकांना आश्चर्य वाटतं, काहींना तर असं वाटतं की बा तुम्हाला काहीतरी खाण सापडलं आहे का, डबोळं सापडलं आहे का, कुठे नाही. एक प्रसंग सांगायला हरकत नाही आपली, जर हरकत नसेल तर. राज्य पुरस्कार मला ज्या वेळेला घोषित झाला 98 साली, तर आपला आकाशवाणी जळगाव केंद्राने माझी मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे आम्ही दररोज भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त, म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, 50वे वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवाच्या, तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान काहीतरी द्यावं. तर मी त्यावेळेला 1,000 रुपये पंतप्रधान सहायता निधीला पाठवले आणि मुलाखतीने जेव्हा त्यांनी समजलं तर ते म्हणजे यामागचं रहस्य काय की एक साधारण शिक्षक 1,000 रुपये पाठवू शकतो, तर तुम्हाला काही अन्य उत्पन्नाचा स्रोत वगैरे. तर मी मुद्दाम सांगितलं की त्यांना माझं म्हणणं खोटं वाटलं. तर म्हटलं मी नुसता शिक्षक नाही, मी एक मोठा उद्योगपती आहे, माझे मसाला एक मोठे ऑइल मिल आहे आणि मला यावर्षी खूप नफा झाला. कोणी 1 महिन्याचा बोनस देतं, कोणी 2 महिन्याचा, कोणी 3 महिन्याचा. मी तब्बल कामगारांना 3 महिन्याचा बोनस दिला कारण त्यांच्या कामगारांच्या प्रयत्नामुळेच मला एवढा मोठा नफा झाला. आणि देशाचा भार आहे शिरावरी, असे थोडे तरी वाटू द्यावं, दिले 1,000 रुपये पाठवून म्हटलं. तर त्या माणसाने अगदी अक्षरशः मुलाखत चालू असताना माझा हात हातात घेतला, हां बरोबर आहे, म्हणजे एक सामान्य शिक्षक एवढे 1,000 रुपये पाठवू शकत नाही, म्हणजे आपण एक मोठे उद्योगपती आहे, मग मोठमोठ्या लोकांमध्ये तुमच्या बैठका वगैरे आणि त्या माध्यमातून कदाचित तुम्हाला, आता मी ध्वनिफीत बंद केले, तुम्हाला पुरस्कारही मिळाला असेल, तो कसा मिळाला हे मी विचारू नये आणि ते तुम्ही सांगू नये हे मला कळलं. तेवढ्यात माझे एक मित्र आले ते जळगावचे आणि ते म्हणाले, नमस्कार सर. हो सर, नाही ते उद्योगपती. म्हणे काय, कोणी सांगितलं तुला? म्हणे त्यांनी सांगितलं. बरोबर आहे, म्हणे जी गोष्ट खरी होती ती तुम्हाला खोटी वाटली आणि जी गोष्ट खोटी सांगितली ती खरी वाटली. म्हणे मग उद्योगपती नाही, मग नाही म्हणजे सामान्य शिक्षक आहे, म्हणते घर आणि शाळा आहे आपल्याकडे, त्यांना म्हणे. हो म्हणे त्यांनी 1,000 रुपये आम्ही 3 महिने 3.5 जिल्ह्यात निवेदन देत होतो की भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नागरिकांनी काहीतरी योगदान द्यावं, तर आपल्या 3.5 जिल्ह्यातून एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी स्वखुर्चीने डायरेक्ट दिल्लीला पंतप्रधान साहेबांना 1,000 रुपये पाठवले. म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नाही म्हणून नाही, नाही म्हणे सर, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने राज्य पुरस्कार मिळाला आणि त्या गृहस्थाचा गैरसमजून अक्षरशः त्याने चरणस्पर्श केला आणि म्हटलं काय की
शिक्षक अनेक पाहिले, पण गुरु म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा पाहतो आणि मी तुम्हाला वंदन करतो. तुमचं काम आहे बहुतेक. आपण समाजसेवेमध्ये कोणाला आदर्श मानतात? म्हणजे बालपणापासूनच साने गुरुजींच्या कथा मी वाचलेल्या आहेत, नंतर अधिक अभ्यास केला. साने गुरुजींचे शैक्षणिक विचार विशेष प्रभावित झालो. बाबा आमटे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचा, महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा विशेष झाला की प्रामाणिकपणे देशाच्या विकासाचे सूत्र माझ्या हातात आहे, अर्थात ते पुढे येईलच उघड. तर त्यांनी जे काळ केलं त्यानुसार आपण काहीतरी सागरातला एक थेंब तरी घेऊया. साने गुरुंचं म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून की ते म्हणतात करील मनोरंजन जो मुलांचे प्रभूशी जळेल नाते तयाचे, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना शाबासकी दिली किंवा त्याला मार्गदर्शन केलं किंवा काही आनंददायी गोष्टी सांगितल्या तर त्या अधिक फलदायी ठरल्या. आणि सेवेच्या बाबतीत बाबा आमटेंच्या आदर्श मानला आहे. निरपेक्ष भावनेने ते काही कुठे गेलं नाही कोण नाही, परंतु त्यांना थेट अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळालेले. मग आपण ही काहीतरी सेवा समाजात देणं लागतो त्या दृष्टिकोनातून आणि त्यांचे आदर्श जोपासत वाटचाल सुरू आहे. आपली एक ओळख पत्रमित्रासोबतच वेळेचे काटेकोर पालन करणारे म्हणून आहे, तर आपली दिनचर्या कशी आहे आणि कुटुंबातून आपल्याला कशा पद्धतीची त्या बाबतीमध्ये सहकार्य लागतो? मगाशी सांगितलं की आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि सुरुवातीची 2 वर्ष ट्रेसर अनुलेखक म्हणून झाली. त्यावेळा सर्व पैसा प्रकृतीसाठीच खर्च होत आला, पण माध्यमिक शिक्षक झाल्यानंतर मला प्रत्येक वेळी इतरांचं घड्याळ पाहायला जावं लागायचं. आणि मग काय व्हायचं की अगोदरच शाळेत जाऊन बघायचं, तर पहिल्या पगाराला मी घड्याळ घेतलं आणि आज 51 वर्षी ते आणलं गेलं नाही माझ्या इथं, तर आजही ते घड्याळ अगदी चालू आहे. कारण काय की आपला वेळ वाया जाणं नको, की जे वेळेसाठी आपण हे करतो आणि तेच आपल्याजवळ नाही. कुटुंबाच्या विरोधात मोठ्या भावाजवळ घड्याळ नव्हतं, आमच्या कुटुंबात घड्याळ नव्हतं, पण मी मात्र हट्टाने पहिल्या पगारावर घड्याळ घेतलं आणि ते आजही चालू आहे. आणि आता हे जे घड्याळ आहे हे राज्य पुरस्कार मिळालं 1998 साली, स्थापने घेऊन दिले सर म्हणे ते जुने झालं नाही म्हणतं ते व्यवस्थित चालतं नाही म्हणे, तरी पण नवीन घड्याळ तुमच्या हातावर असावं ते 20 वर्षापासून अगदी व्यवस्थितपणे काटेकोरपणे माझ्याशी प्रामाणिकपणे राहिलेलं आहे. मी सकाळी 5:15 उठतो, मला गजर लावायची आवश्यकता नाही, मेनूमध्येच असं ठरलं की आपल्याला 5:15 उठायचं आहे. रात्री 2 वाजले 2 वाज झोपायला तरी 5:15 उठणार, असं नाही की रात्री जागरण झालं 1:30 2 वाजला मग सावकाश उठू, नाही 5:15 म्हणजे 5:15 5:16 होणार नाही, आणि जाग आली तरी 5:14 उठणार नाही. 5:15 उठण्याचं 6 वाजेपर्यंत माझे प्रातर्विधी तोंड धुणे वगैरे होतात आणि 6:55 मला चहा मिळतो आणि 6:00 मी टेबलावर कामाला बसतो. कालच्या घटना वगैरे अपूर्ण असतील तर, आणि तेवढ्यात जर पेपर आला तर लगेच पेपराचं वाचन सुरू करतो. अगोदर फक्त चाळतो, नंतर कोणाला आपल्याला काय पत्र पाठवायचे आपल्याला अशा बातम्या आहेत का त्या शोधतो, त्याच्यावर पेनने खुणा करतो आणि 8:30 त्या पत्रांना त्या वृत्तपत्रांचे सर्व एक 6 दैनिक येतात, तर त्यांचं वाचन केल्यानंतर खुणा करतो आणि मग 8:30 आंघोळ पूजा करून 9:00 मी बाहेर पडतो. मग काल आणि आज सकाळी लिहिलेली पत्र पत्र म्हणजे पूर्वी पोस्टात टाकायचो, पण आता पोस्ट गावाबाहेर झाल्यामुळे गाववळी चौकाजवळ पत्रपेटी आहे त्या ठिकाणी मी बाजारात जाताना भाजीपाला किराणा वगैरे आणायला जातो मी दररोज, तर तिथं ती पत्र टाकतो नंतर मी पुढे मार्गस्थ होतो. वेळ व्यवहार शिस्त ही माझी यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे. आणि मग 12:15 नाश्ता करतो, 12:30 जेवण करतो, 12:15 नाश्ता केल्यानंतर पुन्हा 10 ते 12 कामाला बसतो, पत्रलेखन करतो, 12:30 जेवण झाल्यानंतर 1 ते 3 पर्यंत वैचारिक लेख वाचत असतो आणि पुन्हा 4:00 म्हणजे वेळ व्यवहार शिकतो. मी इतका काटेकोर आहे आणि विशेष म्हणजे पूर्वी पत्नी आणि आता सून अगदी पुरेपूर पालन करतात, वेळेवर चहा नाश्ता सगळ्या गोष्टी मला मिळतात. एवढंच नाही की काही लागलं तर अगदी पाणी जरी लागलं तरी न मागता पत्नी किंवा नात किंवा सुनबाई घेऊन येते. काय हवं नवं कसं विचारते, मग काही फाईल पाहिजे असेल, वही पाहिजे असेल, पेपर पाहिजे असेल तर ते आणून देतात. कुटुंबाच्या मला सहकार्य पाठिंबा प्रोत्साहन मिळतं. जेव्हा मनुष्याला घरात
पाठिंबा मिळतो तेव्हाच मनुष्य चांगल्या प्रकारे काम होईल. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीच्या कर्तृत्वात हात असतो. पत्नीने मला अतिशय एक लोक म्हणतात की काय जॉब करते, सगळ्यात मी तर म्हणतो नोकरीचा जॉब असेल स्त्रीचा तर उत्तम गृहिणी. गृहिणी हा एक उत्तम जॉब आहे, उत्कृष्ट जॉब आहे की त्यामुळे मुलं सुसंस्कार होतात आणि त्यामुळे माझी मुलं सुसंस्कार झाली आणि अभ्यासातही पारंगत झाली. की मला तीन अपत्य, दोन्ही मुली मोठ्या. मोठी मुलगी कला शाखेत गुणवत्ता आधी, पूरी गुणवत्ता आधी होती, मेरिट लिस्ट होती. आता सरकारने मेरिट लिस्ट काउंट टाकली तर ती गुणवत्ता यादीत आलेली आहे. दुसरी मुलगी मंजुषा ही देखील 12वीला कला शाखेला होती आणि जवळचा मार्ग, पूर्वी डीएडला फार महत्त्व होतं, डीएड झालं की ताबडतोब नोकरी मिळायची म्हणून तिलाही डीएड केलं. पण 12वीला तिला कच्च्या एक गुणाने मेरिटमध्ये नंबर उठला. परंतु तिला सांगितलं बेटा तुझी मेहनत काही कमी पडलेली नाही, पण नशीब तुझं या ठिकाणी काही कामी आलेलं नाही. आणि तिसरा मुलगा आहे पंकज म्हणून, तो 12वीला कला शाखेत बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि 10वीला त्याचे जास्त गुण पाहून जेव्हा त्याने कला शाखेत प्रवेश घेतला तर प्राचार्यांचा मला फोन आला, अहो सर म्हणे तुमचा हुशार मुलगा कला शाखेमध्ये प्रवेश घेतो आहे म्हणे. तुम्हाला माहिती आहे? हो म्हटलं माहिती आहे. पण का बरं म्हणे? अहो त्याचं म्हणजे पुढे नाही म्हटलं, पुढचं ध्येय ठरलेलं आहे त्याचं की त्याला शिक्षक करायचे, डीएड करायचे. मग कसं करतं प्रॅक्टिकल क्लासेस आणि याचं म्हटलं सायन्सचा बोजा, तर त्याप्रमाणे तो कला शाखेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि डीएडला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एक जागा जरी निघाली तरी त्याला नोकरी मिळणार होती आणि त्याप्रमाणे तो नोकरी लागला. बावटे येथे त्याने प्राथमिक शिक्षण उत्तम सेवा केली. दोन्ही मुली अगदी सुखी समृद्ध आहेत. एक शिक्षिका आहे जिल्हा परिषद शाळेत शिरपूर तालुक्यात, दुसरी मुलगी विक्रममध्ये सब पोस्टमास्टर, शाखा नाही उपडाकपाल, सब पोस्टमास्टर म्हणून सिंगल हँड काम करते आहे. कुटुंबापासून अतिशय म्हणजे दुसरी पिढी चांगली झाली. मग म्हणजे तिसरी पिढी म्हणता येईल. वडील माझे हुशार होते, त्यावेळेस जे आर सी टी हायस्कूलमध्ये ते द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते. बरोबर. सध्या आपल्या प्रकृती बाबतीत काही आजार पण व्याधी? प्रकृती म्हणाल तर सर्वांच्या सदिच्छा आणि मी बजरंग भक्त आहे, बजरंगाची कृपा यामुळे काही नाही. वयाच्या 21व्या वर्षी माझं जे वजन 45 किलो होतं तेच आज 71 वर्षी सुद्धा 45च आहे. कधीही 46 झालं नाही की 44 झालं नाही. आणि गेल्या 35 वर्षापासून मी स्वतःहून माझा आहार कमी करून घेतला आहे. माझं जेवण फक्त निम्मे असतं, 50%. जास्त आग्रह झाला तर 60%. आणि सांगायला हरकत नाही, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे किंवा माझ्या विचारसरणीप्रमाणे लोक मृत्यूनंतर देहदान करतात, मी जिवंतपणी देहदान करेल आहे. आता तुम्ही विचाराल की जिवंतपणी कसं काय देहदान केलं? तर जेव्हा मी सेवेत होतो तेव्हा आजारी पडलं तर मला रजा काढावी लागेल वगैरे म्हणून तेव्हा तो मी निर्णय घेतला नाही. मनात विचार घोळत होते पण दृश्यस्वरूप जेव्हा मी 60 वर्षाचा झालो त्यावेळेला बजरंगाला प्रार्थना केली की आजपासून हा देह तुझा, तुला मी दान केलं आहे, काहीही कर, बरं वाईट चांगलं आजार बिजार काही कर, आजपासून मी डॉक्टरकडे जाणार नाही, गोळी घेणार नाही, औषध घेणार नाही, काहीही घेणार नाही, कोणत्याही आजाराला तरी घेणार नाही. आणि 11 वर्षात बजरंगाने माझ्यावर फार मोठी कृपा केली. आता या विज्ञान युगात तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण माझ्यावर जर विश्वास असेल तर हे सत्य आहे. या 11 वर्षामध्ये 3-4 वेळा मला खूप आजारी आले पण मी त्या आजारातून जो वेदना देतो तोच वेदना सहन करण्याचं सामर्थ्य देतो आणि त्याच्यातून मुक्तीसुद्धा देतो. खरं सांगू का, मनुष्य डॉक्टरांकडे 2 कारणांनी जातो. पहिली गोष्ट म्हणजे त्याला वेदनेपासून मुक्ती हवी असते किंवा त्याला वेदना सहन होत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला मरणाचं भय वाटतं. या दोन्ही गोष्टीपासून मी परावृत्त आहे. मला वेदना झाल्या तरी वेदनेचं सामर्थ्य देतो, त्याचं नाव घ्यावं बस विसरलं जातं आणि मरणाचं भय नाही. आता मुलाखत घेताना जरी मला इथं मृत्यू आला तरी मला काही त्याच्या वाईट वाटणार नाही, कारण कोणतीही अपेक्षा जीवनामध्ये. तुमचे असंख्य पत्रमित्रांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी, बजरंगाचा हात तुमच्या पाठीशी, त्यामुळे तुमची प्रकृती ठरणीत येईल. एक प्रश्न घेतो, देशाच्या विकासाचं सूत्र काय सांगते? आता अनेक जण देशाच्या विकासासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण देशाच्या विकासाचं सूत्र एका वाक्यात सांगता येईल, फक्त एका वाक्यात. प्रत्येकाने
आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे, जबाबदारीने, निष्ठेने, वक्तशीरपणे केलं तर देशाचा विकास दूर नाही. आता जेव्हा मी असं सांगतो तेव्हा तुमच्यासारखे पत्रकार किंवा मुलाखतकार किंवा काही व्यक्ती मान्यवर होते, सर म्हणजे तुम्ही असंच बोलताय की तुम्ही सत्ययुगात वावरताय, म्हणजे प्रामाणिकपणाला म्हणजे कोणताच कायदा करण्याची जरूर नाही किंवा भ्रष्टाचार झाला किंवा त्याने चोरी केली त्याला शिक्षा, प्रामाणिकपणाला भ्रष्टाचार संपला. जबाबदारीने काम केलं तर बिनचूक होईल, अचूक होईल, अगदी बरोबर होईल. निष्ठेने काम केलं तर दुधात साखर ते काम चांगलं होईल. आणि वक्तशीरपणे की जर एखादं काम असेल, एखाद्या कार्यालय एक मनुष्य गेला आणि त्या दिवशी त्याचे शक्य नसेल तर समजा सोमवारी आला तर बुधवारी तुम्ही या, तर बुधवारी 4 वाजता त्याला बोलवलं असेल तर 3:59 तो कागद तयार असला पाहिजे. तो 4 वाजेला येईल, कागद हातात घेऊन 30 सेकंदात बाहेर पडेल. असं जर झालं तर कोणत्याही प्रकारचं प्रश्न देशात उरणार नाही, कायद्याची गरज भासणार नाही आणि देशाचा विकास प्रगती पासून आपण खूप जवळ जाऊ, प्रगतीचा चढता आलेख उंचावत जाईल अशी मला निश्चितपणे खात्री आहे. परंतु हे केव्हा, जेव्हा आचरणात आणलं जाईल तेव्हा. भ्रष्टाचार म्हणजे नुसतं पैशांच्याच भ्रष्टाचार झाले. तुम्ही जर एखाद्या नोकरीत किंवा एखाद्या काम करत असाल, आता एखादा शिक्षक असेल आणि तो वर्गात जाऊन बसला असेल तर तो सुद्धा भ्रष्टाचार आहे. म्हणजे तुम्ही त्या तासाचं वेतन फुकट घेतलं असं मी मानतो. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आजच्या तारखेला आपण वृद्धांना आणि तरुणाईला ह्या दोन वेगवेगळे पैलू आहेत, एक तुमच्या वयाचे आणि आमच्या वयाचे, काय संदेश देऊ इच्छिता? वृद्धांचं समस्या तर खूप आहेत, कारण ज्या दिवशी भारतात वृद्धाश्रमाची स्थापना झाली त्यावेळेला भारताची थोर संस्कृती लयाला गेली, अधपतन झालं असं मी म्हणेन. म्हणून आता यशस्वी जीवनाचं दुसरं नाव तडजोड. म्हणून आता मी वृद्धांना असं सांगेन की कान डोळे उघडे ठेवा पण तोंड मात्र बंद ठेवा. आपले हात आशीर्वादासाठी उंचावले पाहिजेत आणि तोंड फक्त कौतुकासाठी, शाबासकीसाठी उघडलं गेलं पाहिजे. म्हणजे निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल. आणि आपल्या सुखाच्या पेला किती रिकामा आहे त्यापेक्षा तो किती भरलेला आहे असा जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर काही अडचण नाही. आणि तरुणाईने आज तर म्हणजे मोबाईल किंवा आधुनिक तंत्रज्ञान, खरोखर म्हणजे विज्ञान हे त्याचा योग्य प्रकारे उपयोग झाला तर वरदान आहे, पण त्याचा दुरुपयोग जास्त होताना दिसतो आहे. आजची तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअप, चिटचॅटिंग, यूट्यूब, काय वाटेल मला तर माहिती नाही ते काय काय फंक्शन असतात, त्याच्या गेम्स असतात. तर मध्यंतरी ब्लू गेम वगैरे होतात, त्याचे तर अनेक जण बळीसुद्धा गेले. तर त्यांनी आहे याचा उपयोग आगपेटी आगळी लावू शकते, सुग्रात भोजनही करू शकते. तर मोबाईल आपद्ग्रस्त परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असं साधन म्हणून त्याचा सदुपयोग झाला पाहिजे, तो दुरुपयोग थांबला पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. कृतज्ञता भाव त्यांच्या ठिकाणी असला पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, तरच कुटुंबात एक स्वास्थ्य राहील. आजकाल सगळेजण धावत आहेत स्वतःसाठी, पुरुषासाठी, पैशासाठी, ऐश्वर्यासाठी, गाडी झाली, बंगला झाला, काय होईल, प्रत्येक गोष्ट कशी कशी मिळत जाईल, अधिकाधिक कसं होत जाईल. म्हणजे एक वेळ पोट भरेल पण पेटी भरत नाही अशा प्रकारचे समाजाची धारणा आहे आणि त्यामुळेच असे प्रकार घडतात. तर तरुणांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं व्यसनापासून दूर राहावं, चांगल्या सोयी निर्माण कराव्यात, वाचनाची गोडी लावून घ्यावी, चांगली पुस्तकं वाचली आहेत. कारण आचरणाची पहिली पायरी विचार आहे, ज्याचे विचार सात्विक त्याचं आचरणसुद्धा सात्विक असतं. आणि त्या दृष्टिकोनातून तरच आपली ही पुढची पिढी किंवा उद्याचा भारत चांगल्या प्रकारे घडवू शकेल. त्याच्यासाठी प्रामाणिकपणा हवा, जिद्द हवी, चिकाटी हवी, दृढ आत्मविश्वास हवा, नियमित अभ्यास, परिश्रम करण्याची तयारी. परिश्रम करणारा आज काहीही कमी नाही, पण आजकाल काय कमी श्रमात जास्तीत जास्त कसं मिळेल असे लोकांचे भावना झालेली आहे. तर तरुणांनी त्यापासून व्यसनापासून दूर राहून प्रामाणिकपणे आपल्या वाट्याला काम करावं, म्हणजे जीवनात तो नक्की यशस्वी होईल, त्याचं भविष्य उज्ज्वल घडेल याची मला खात्री आहे. सर, आपण दिलेला संदेश सगळे प्रेक्षक राज्यभर पाहत आहेत, योग्य प्रेरणा घेऊन बरेच जण यातील काही प्रेरणा घेऊन सुधारतील
हाच आमचा एक उपक्रम होता की आपल्यासारख्या बहु आयामी व्यक्तिमत्वाला समाजापुढे प्रेझेंट करावं, मांडावं, जेणेकरून महात्मा गांधींचा मुलगा महात्मा गांधी होऊ शकत नाही असं नेहमी आपले चिरंजीव सांगत असतात. त्याच पद्धतीने आपल्यापासून प्रेरणा घेऊन कोणी समाजात दुसरे कोणी सदक व्हायला तयार झाले तर नक्कीच उपयुक्त ठरेल. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, प्रेक्षकांसाठी दिला, त्याबद्दल पुनश्च आम्ही आपले आभार व्यक्त करतो. नाही, मी आपले धन्यवाद देतो, कारण प्रसारमाध्यमांबरोबर वृत्तपत्रांबरोबर आपण माझी दखल घेतली आणि विशेष म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी बाळू पाटील थोरासर मला भेटले. मी सुरुवातीला नम्र नकार दिला, नाही म्हणे सर म्हणे तुमची मुलाखत घ्यायची आहे, आणि म्हणून नाईला जास्त मला होकार द्यायला लागला आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझे विचार ऐकून घेतले, ते आपण प्रेक्षकांपुढे लोकांपुढे मांडणार आहात. मनपूर्वक धन्यवाद, शतशः धन्यवाद, आणि आपल्या चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा.